श्री रामकृष्णारी, पंढरीचा पांडुरंग श्री विठ्ठल, ह्या विठ्ठलाचं संपूर्ण वर्णन मी योगेश तुम्हासमोर सादर करतोय. विठ्ठलाच्या मस्तकावरती श्री भगवान शंकराला श्री विठ्ठलरायांनी विराजमान केलं. तर मस्तकावरती श्री विठ्ठल हरी आणि हराचं प्रतीक असल्याने मस्तकी शिवपिंड धारण केली आहे. तर गळ्याभोवती दोन्ही बाजूस मकराकार कुंडले आहेत. दोन मासे मात्र दिसतात. ते दोन्ही बाजूस मकराकार कुंडले. गळ्यामध्ये कौस्तुभ मणी आहेत. तर नाभी ब्रह्मदेवाचं उगमस्थान दिसत. डाव्या हाती शंख आहे. तर दोन्ही पायांच्या मध्ये पितांबराचा सोग आहे. तर पायावरची जी खून आहे ती मुक्तिकेशी नावाची दासी होती. तिला तिच्या रूपाचा गर्व झाला होता. दर्शनाला आली तेव्हा तिने देवाच्या पायावर बोटे ठेवताच ती त्याच पायामध्ये रुतली. याची ती खून आहे. तर पायाखाली भक्त पुंडलिकाने फेकलेल्या या विटेवरती मात्र देव उभे आहेत. कृष्ण अवतारातील गायी राखण्यासाठी जी काठी आहे ती काठी देखील मात्र विठुरायाच्या मूर्तीमध्ये दिसते. तर उजव्या हातामध्ये कमल पुष्प दिसत. कमरेला असलेला करदोरा देखील विठुरायाच्या मूर्तीवरती दिसतो. तर छातीवरती भुगुर ऋषीने केलेल्या प्रहारामुळे देवाच्या छातीवरती असलेली ही खून दिसते. अशा प्रकारे श्री विठ्ठलाच्या मूर्तीचं मात्र संपूर्ण वर्णन मात्र येत. अशी आहे आपल्या पंढरीस पांडुरंग श्री विठ्ठलाच्या मूर्तीचं वर्णन. विठ्ठलाचे काल आखाडी सोहळा पंढरपुरामध्ये हजारो भाविकांचे भाविकांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. परंतु काहींना काही सेकंदामध्ये मात्र बस फक्त विठ्ठलाचं मुखदर्शन झालं. काहींनी बस फक्त कळसच दर्शन घेतलं. तर आता मात्र मी योगेश तुम्हासमोर मात्र संपूर्ण विठ्ठलाची मूर्तीच मात्र तुम्हासमोर मात्र सादर केली आणि दाखवली. तिचं देखील मात्र दर्शन घ्या आणि माझा पंढरीस पांडुरंग विठ्ठल मात्र डोळे भरून पाहुणे घ्या आणि डोळ्यामध्ये साठवून घ्या त्या सावळे परब्रह्माचं रूप, विठुरायाचं रूप. जय श्री विठ्ठल.